Welcome student. So in previous lecture we have already completed the neurons. So today we will start with the another type of cells, that is the neuroglial cell. Adicha lecture madhe apan neurons complete kelele. आजच्या लेक्चरला आपल्याला काय पाहिजे तर न्यूरोग्लियल सेल्स पाहिजे. सो इन ऑल देर आर सिक्स टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स. देर आर सिक्स टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स. आउट ऑफ दॅट फोर टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड टू टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स दे आर प्रेझेंट इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. नाउ द फर्स्ट पॉइंट दॅट न्यूरोग्लियल सेल्स they are derived from ectoderm. So neuroglial cells, they are derived from ectoderm. Origin kasa hai tyacha? Ectoderm mal origin hai tya. Sagya neuroglial cells ya ectoderm pasun tayar zalele ahet. They are greater in number than the neurons. Neurons pesha tyacha number kasa hai? Tar jast hai. आता हे पाहायचं म्हटलं तर कालच्या लेक्चरला न्यूरल टिश्यू ला आपण सुरुवात केली होती आणि न्यूरल टिश्यू मध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलं. पहिले एक प्रकार न्यूरॉनचा काल आपण कम्प्लीट केला आणि आज आपण सुरुवात केली हे दुसऱ्या टाईपला की ज्याला आपण म्हणतो न्यूरोग्लियल सेल्स. म्हणजे न्यूरॉन्स मध्ये 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 असणाऱ्या सपोर्टिव्ह असणाऱ्या न्यूट्रिटिव्ह असणाऱ्या सेलला आपण न्यूरोग्लियल सेल म्हणतो असं मी काल तुम्हाला सांगितलं. ह्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत ह्या सहा प्रकारच्या सेल्स असतात आणि सहा पैकी चार प्रकारच्या सेल्स ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात आणि उरलेल्या दोन प्रकारच्या सेल्स आहेत त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहेत. आता ह्या ज्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत त्याचं ओरिजिन जर तुम्ही बघितलं तर दे आर एक्टोडर्मल इन ओरिजिन अँड दे आर ग्रेटर इन नंबर दॅन दॅट ऑफ द न्यूरॉन्स. न्यूरॉन्स पेक्षा न्यूरोग्लियल सेल्सचा नंबर हा कसा असतो? जास्त असतो. त्याचा रेशो जर तुम्ही बघितला न्यूरॉन टू न्यूरोग्लियल सेलचा रेशो तर रेशो असतो एकास दहा. सो इन ऑल इन अवर ब्रेन और इन अवर सेंट्रल नर्वस सिस्टीम 30 मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर 30,000 मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर. ठीक आहे, लक्षात येत आहे. टोटल बॉडीमध्ये न्यूरॉनची संख्या 30,000 मिलियन्स आहे. आता 30,000 मिलियन मध्ये एका न्यूरॉन बरोबर 10 कोड असतील, न्यूरोग्लियल सेल्स असतील, बरोबर आहे. मग ह्या न्यूरोग्लियल सेलची संख्या किती असेल तुम्ही इमॅजिन करू शकता की ती साधारणतः 30,000 मिलियनच्या 10 टाइम मोर असणार आहे. लक्षात येते काय? एकाच 10 हा त्याचा रेशो आहे. एक न्यूरॉन असेल तर न्यूरोग्लियल सेल्स किती असतील? 10 असतील. म्हणून आपण म्हटलं दे आर ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन्स. लक्षात येत आहे. आणि पूर्ण काम मी त्याचं सांगितलं, दे आर सपोर्टिव्ह अँड न्यूट्रिटिव्ह. सपोर्ट करणाऱ्या न्यूट्रिटिव्ह करणाऱ्या सेल्स आहे, न्यूट्रिशन देणाऱ्या सेल्स आहे टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. लक्षात येत आहे. सो वी स्टडी वन बाय वन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी द न्यूरोग्लियल सेल्स विच आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो फर्स्ट टाइप ऑफ न्यूरोग्लियल सेल विच इज प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज द ओलिगोडेंड्रोसाइट. So first type of neuroglial cell present in the central nervous system, that is the oligodendrocyte. Now these cells, they have few branches and they forms the myelin sheath around the axon. So structure, this is the oligodendrocyte. So these cells shows they show few branches. That is
त्यांना फोडाच्या ब्रांचेस तुम्हाला दिसतात बरोबर आहे का सीड्सला. पुढे काय सांगितलं मी तुम्हाला की दे फॉर्म्स द मायलिन शीट, दे फॉर्म्स द मायलिन शीट अराउंड द एक्सॉन, अराउंड एक्सॉन. हा जो एक्सॉन आहे ह्या एक्सॉनच्या भोवती जी काही मायलिन शीट असते सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ती कोण तयार करतं तर ती तयार करतात ओलिगो डेंड्रोसाइट्स. नेक्स्ट पॉइंट, ऑल एक्सॉन दे कम टुगेदर अँड दे फॉर्म्स द व्हाईट मॅटर, व्हाईट मॅटर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. लक्षात घ्या का पहा ओलिगो डेंड्रोसाइट्स दे शोज फ्यू ब्रांचेस, त्याला ब्रांचिंग कसं आहे फ्यू ब्रांचिंग आहे अँड दे सिक्रेट ऑर दे फॉर्म्स द मायलिन शीट अराउंड द एक्सॉन. नाउ दॅट एक्सॉन कम टुगेदर अँड दे फॉर्म्स द व्हाईट मॅटर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सच अ शीट दॅट इज द मायलिन शीट इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅटी सबस्टन्स. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅटी सबस्टन्स. लक्षात ठेवाय का पहा ओलिगो डेंड्रोसाइट म्हणजे ह्या ओलिगो डेंड्रोसाइट ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणून सांगितलं फ्यू ब्रांचेस आहेत त्याला कमी ब्रांचेस दिसतात. काय करतात तर त्या मायलिन शीट फॉर्म करतात ह्या एक्सॉनच्या भोवती जी काही मायलिन शीट असते ती तयार करायचं काम त्या करतात. एक्झॉन असे मायलिन शीट असणारे एक्झॉन सगळे एकत्र येतात आणि ते एकत्र आलेले एक्झॉन काय करतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचं व्हाईट मॅटर तयार करतात. आता व्हाईट मॅटर ग्रे मॅटर सेंट्रल नर्वस सिस्टीम शिकवत असताना मी तुम्हाला सांगते. आणि हे मायलिन शीट कशापासून तयार झालेली असते तर मायलिन शीट इज मेड अप ऑफ प्रोटीन आणि इट इज मेड अप ऑफ फॅटी सबस्टन्स. That is about the structure of oligodendrocyte. Now, what is the function of oligodendrocyte? So, next point is a function. पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे त्याचा फंक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल दॅट ऍक्ट ऍज अ इन्सुलेटिंग शीट. इन्सुलेटिंग शीट आहे इन्सुलेटर तुम्हाला माहिती आहे एखादी इलेक्ट्रिसिटी वगैरे स्वतःमधून पास न होऊ देणारे हीट स्वतःमधून पास न करणारे अलाऊ न करणारे त्यांना पास होण्यासाठी अशांना आपण म्हणतो इन्सुलेटर. सो दॅट शीट ऑर दिस सेल्स फॉर्म्स द इन्सुलेटिंग शीट दॅट इज द फर्स्ट फंक्शन. अँड सेकंड फंक्शन इज दे अलाऊ द क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स पहा लक्षात येते का. आपण ओलिगो डेंड्रोसाइट ही न्यूरोक्लियर सेल शिकतोय सोपी आहे. ही ओलिगो डेंड्रोसाइट आहे कशी आहे स्मॉल ब्रांचिंग असणारी फ्यू ब्रांचिंग असणारी ही सेल आहे. ही सेल काय काम करते तर एक्झॉनच्या भोवती असणारं मायलिन शीट सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे न्यूरॉन आहे त्याचा जो एक्झॉन आहे जे काही मॅड्युलेटेड आहे त्याच्याभोवती मायलिन शीट तयार करायचं ते काम करते. मायलिन शीट कशापासून तयार झाले असतं तर प्रोटीन आणि फॅटी सबस्टन्स पासून ते तयार झालेले बरोबर. आणि मग असे मायलिनेटेड एक्झॉन एकत्र येतील आणि ते काय तयार करतील तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन मॅटर असतात एक ग्रे मॅटर असतं आणि दुसरं व्हाईट मॅटर असतं. तर व्हाईट मॅटर तयार करायचं ते काम करतात ठीक आहे. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. पुढे आपण त्याच्या फंक्शन कडे गेलो आणि फंक्शन मी तुम्हाला काय सांगितलं तर दॅट इन दॅट इज अ इन्सुलेटिंग शीट. ही शीट कशी आहे इन्सुलेटिंग शीट आहे हे पहिलं काम सांगितलं. आणि दुसरं काम काय सांगितलं इट अलाउ
द क्विक ट्रांसमिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. आता नर्व इम्पल्स हे दोन पद्धतीनं कॅरी केली जाते. ती इम्पल्स कशी इलेक्ट्रिक असते, कशी ट्रान्समिट केली जाते हे त्या त्या वेळेला मी सांगेन. फक्त इम्पल्स फास्टर रेटनं, इलेक्ट्रिक इम्पल्स फास्टर रेटनं नेण्याचं काम, ट्रान्समिट करायचं काम कोण करतं, तर ह्या पद्धतीच्या सेल्स करतात, म्हणजेच हे न्यूरॉन करतात. कारण न्यूरॉन मी का म्हणाले लक्षात घ्या, तर ह्या न्यूरॉन भोवती जी शीत आहे मायलिन, ते कोणी तयार केलेली आहे, तर ती तयार केलेली आहे ओलिगो डेंड्रोसाइट. सो दे आर हेल्पफुल और अलाउ दॅट ओलिगो डेंड्रोसाइट्स दे अलाउ द क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. ठीक आहे, दॅट इज अबाउट द ओलिगो डेंड्रोसाइट. Now, the second type of neuroglial cell which is present in the central nervous system is known as a microglial cell, or that is also known as a brain microphage. Hello, brain microphage asa hi mhatla jato. Naam doni lakshat theva. Microglial cell kiwa brain microphage. Now, that microglial cells, they are small size with a few branches. Small size asharya, they are small size with few branches. Lahan akar asharya, ani kami branches asharya, ja cells hai, asha prakarcha, त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोग्लियल सेल्स म्हणतो, किंवा त्याला आपण ब्रेन मायक्रोफाज असं म्हणतो. नाउ दे आर डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स अँड ऍक्ट ऍज अ मॅक्रोफाज. ह्या कोणापासून तयार होतात, दे आर डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स. वी नो द मोनोसाइट्स, सो दॅट इज द टाइप ऑफ डब्ल्यूबीसी. क्लिअर. अग्रॅनिनोसाइट आपण पाहिला, अग्रॅनिनोसाइट्स मध्ये तुम्ही काय पाहिलं, लिम्फोसाइट अँड मोनोसाइट. ह्या ज्या मोनोसाइट्स आहेत, सो दीज मॅक्रोग्लियल सेल्स दे आर डिराइव्ड फ्रॉम द मोनोसाइट्स अँड दे ऍक्ट ऍज अ मॅक्रोफाजेस. कशाचं काम करतात, मॅक्रोफाजेस करतात. आता मॅक्रोफाज वी नो व्हेरी वेल, सो मॅक्रोफाजेस आर द सेल्स विच एंगल द फॉरेन सबस्टन्स ऑर पॅथोजन अँड डायजेस द सबस्टन्स ऑफ पॅथोजन, दॅट इज नोन ऍज अ मॅक्रोफाज. क्लिअर. पहा, मॅक्रोग्लियल सेल किंवा त्याला आपण ब्रेन मॅक्रोफाज म्हणतो. आता ह्याचा साईज लहान असतो, ह्याला ब्रांचिंग थोडंच असतं, आणि ह्या मोनोसाइट्स पासून तयार होतात. मोनोसाइट बद्दल आता सांगितलं की आपल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्याच्यातला एक प्रकार आहे ज्याला आपण मोनोसाइट असं म्हणतो, आणि ह्या मोनोसाइट्स पासून त्या तयार होतात. आणि काय म्हणून काम करतात, तर ते ऍक्ट ऍज अ मॅक्रोफाज. मग मॅक्रोफाज माहिती आपल्याला की फॉरेन सबस्टन्सला घेऊन टाकून डायजेस्ट करायचं काम कोण करतो, मॅक्रोफाज करतो. सो द फंक्शन ऑफ दॅट मॅक्रोग्लियल सेल ऑर ब्रेन मॅक्रोफाज इज काय असेल सांगा बघू फंक्शन. सो द फंक्शन इज दॅट मॅक्रोफाजेस दे गोज टुवर्ड्स द साइट ऑफ इंजुरी, they goes towards the dead neuron and cell debris in the central nervous system. हे मॅक्रोफाज आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कुठे एखादी इंजुरी झाली की तिथे हे जाते, एखादा न्यूरॉन डॅमेज झाला, डेड झाला, तिथे त्या जाऊन त्याला एंगल करून डायजेस्ट करून टाकतील. तसंच काही सेल डेब्रीज तयार झाल्या नर्वस सिस्टीम मध्ये, तर त्याला पण डायजेस्ट करून त्या बॉडीमधल्या रिमूव्ह करायचं काम कोण करतील, तर हे मॅक्रोफाजेस करतात. लक्षात येते, म्हणजेच कोण करतात, तर ह्या ग्लियल सेल करतात. म्हणजे लक्षात घ्या की कुठली इंजुरी असेल सेंट्रल नर्वस सिस्टीमची, तिथल्या एखादा न्यूरॉन डेड झाला असेल, तिथं सेल डेब्रीज तयार झाले असेल, तर त्याला एंगल करून खाऊन टाकायचं, मारून टाकायचं काम त्या करतात. अँड नेक्स्ट इज सो दे हेल्प इन द इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे त्या कशाला मदत करतात, दे हेल्प इन इम्युन रिस्पॉन्स. कोणाचा इम्युन रिस्पॉन्स, ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपल्या सेंट्रल
सेंट्रल नर्वस सिस्टीमचा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत कोण करतात तर ह्या मायक्रोबियल सेल करतात. ह्या झाल्या दुसऱ्या पद्धतीच्या सेल. आता आपल्याला तिसऱ्या पद्धतीच्या सेल्स बघायच्या की ज्या कशामध्ये प्रेझेंट असतात की ज्या आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मधल्या न्यूरोनियल सेल्स आहेत. त्याचं नाव आहे ऍस्ट्रोसाइट्स. दे आर नोन ऍज ऍस्ट्रोसाइट्स. आता ऍस्ट्रोसाइट्स म्हणजे स्टार शेप सेल. समोर तुम्हाला दिसतंय त्याचं शेप कसं आहे, स्टार. अँड दे आर मोस्ट अबंडंट ग्लियल सेल. मोस्ट अबंडंट आहे ग्लियल सेल मध्ये जास्त असणाऱ्या कोण असतात तर त्या असतात ह्या ऍस्ट्रोसाइट्स. स्मॉल स्टार शेप सेल बरोबर आहे. नंतर मोस्ट अबंडंट आहे. पुढे देखणे व्हेरी स्लोली इन अवर ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये खूप प्रकारचे रोल प्ले करणारे ते आहेत. आधी फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्या. साधं स्ट्रक्चर समोर आहे की त्या स्टार शेपच्या आहेत आणि मोस्ट अबंडंट क्लिअर सेल आहे. पुढे मी सांगितलं दे प्ले व्हेरियस रोल इन द ब्रेन. मग काय काय रोल प्ले करतात. सो द फंक्शन इज सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. पहिलं फंक्शन काय आहे त्याचं, सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूरो जो न्यूरो ट्रान्समीटर आहे ज्याला तुम्हाला मी कालच्या लेक्चरला ऍसिटिल कोलिन हे नाव सांगितलं, हा न्यूरो ट्रान्समीटर असल्याशिवाय न्यूरॉन हे इम्पल्स कनेक्ट करत कंडक्ट करू शकत नाही. मग असे न्यूरो ट्रान्समीटर सिक्रिट पण करायचे आणि ऍब्झॉर्ब पण करायचं काम कोण करतं तर त्या ऍस्ट्रोसाइट्स करतात. दॅट इज द फर्स्ट फंक्शन. द सेकंड फंक्शन इज इम्पॉर्टंट फंक्शन. दॅट इज द दे मेंटेन बी बी बी. सेकंड फंक्शन इज दे मेंटेन काय मेंटेन करतात, बी बी बी. लक्षात आलंय का बघा, बी 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 चा लॉन्ग फॉर्म काय आहे तर तो आहे ब्लड ब्रेन बॅरियर. काय लॉन्ग फॉर्म आहे, ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय, तर ब्लड ब्रेन बॅरियर या शब्दाचा अर्थ असा असतो लक्षात घ्या की आपला जो ब्रेन आहे त्याला बॉर्डर आहे आणि ती बॉर्डर कशाची आहे, तर एंडोथेलियल सेलची ती बॉर्डर आहे. अँड दॅट बॉर्डर ऍक्ट ऍज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दॅट बॉर्डर ऍक्ट ऍज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मी काय सांगते ते नीट लक्षात घ्या. ब्रेन आहे, ब्रेनला एक बॉर्डर आहे, ती बॉर्डर कशाची आहे म्हटलं तर एंडोथेलियल सेलची ती बॉर्डर आहे. आणि ही बॉर्डर काय म्हणून काम करते तर सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं ती काम करते. आणि सेमी परमिएबलचं मेम्ब्रेनचं काम करत असताना इट कीप द ब्लड अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सेपरेट. ब्लड आणि ब्रेन मध्ये ना फ्लुइड असतं त्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणतात. ह्या दोन्ही फ्लुइडला ती काय करते, सेपरेट ठेवते. ती बॉर्डर आहे म्हणतात ती काय करेल, इकडे हे पडदा येतो, इकडचं सबस्टन्स वेगळा ठेवेल, इकडचा वेगळा ठेवेल, इकडं सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, इकडं कोण आहे, ब्लड आहे. बरोबर आहे, एवढं समजलं. मग कशासाठी ही अशी करत असेल, बरं कशासाठी ही सिस्टीम बॉडीमध्ये असेल, ब्लड बॉडीमध्ये म्हणणं कशा ब्रेनमध्ये, ज्याला तुम्ही ब्लड ब्रेन बॅरियर असं म्हणताय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, इट प्रोटेक्ट अवर ब्रेन. तुमच्या ब्रेनला प्रोटेक्शन देण्यासाठी ती आहे. अगेन्स्ट कशा कशापासून प्रोटेक्शन, अगेन्स्ट द सर्क्युलेटिंग टॉक्सिन अँड पॅथोजन. ह्या तुमच्या सर्क्युलेटिंग टॉक्सिन सर्क्युलेटिंग फ्लुइड मध्ये जर ते टॉक्सिन आलं, विषारी सबस्टन्स आले, जर ते पॅथोजन आले म्हणजे पॅथोजन म्हणजे डिसीज तयार करणारे रोगजंतू, तर त्यांना ती ब्रेन पर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजेच ती तुमच्या ब्रेनला होणारं इन्फेक्शन काय करते, थांबवते. लक्षात आला,
तिला म्हणतात ब्रेन सॉरी ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे कोण कोण असतं त्याच्यामध्ये कुठल्या सेल्स असतात ॲस्ट्रोसाइट्स असतात सो ॲस्ट्रोसाइट्स मेंटेन द ब्लड ब्रेन बॅरियर ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे सांगितलं की ब्रेनला बॉर्डर आहे ही बॉर्डर एंडोथेलियम पासून तयार झाली आहे ते सेमी परमिएबल मेंब्रेन आहे ते मेंब्रेन सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणजे ब्रेन मधलं फ्लुइड आणि ब्लड ह्यांना सेपरेट ठेवतं का सेपरेट ठेवतं तर तुमच्या सर्क्युलेटिंग फ्लुइड मध्ये जर काही टॉक्सिक सबस्टन्स आले जर काही पॅथोजन आले तर ते त्याला ब्रेन मध्ये जाऊ देत नाही आणि ब्रेनला इन्फेक्शन होण्यापासून वाचवतं हा सगळ्यात त्याचा महत्वाचा रोल आहे अँड थर्ड फंक्शन इज दॅट ॲस्ट्रोसाइट्स रेग्युलेट द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स विथ ब्रेन इट रेग्युलेट ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स जी काही इलेक्ट्रिक इम्पल्स आहे ही ट्रान्समिशन मध्ये रेग्युलेशन करायचं काम पूर्ण करतात तर ह्या तिसऱ्या प्रकारच्या सेल करता ज्याला आपण काय म्हणतो ॲस्ट्रोसाइट्स ठीक आहे ह्या तीन प्रकारच्या सेल्स कळल्या मी काय काय सांगितलं पहा पहिल्या मी आधी सांगितलं की न्यूरोग्लियल सेल्स सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये चार असतात पैकी आपण काय पाहिल्या पहिली ओलिगोडेंड्रोसाइट पाहिली दुसरी मायक्रोग्लियल सेल पाहिली आणि तिसरी कुठली पाहिली ॲस्ट्रोसाइट पाहिली आता सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असणारी चौथी सेल आपल्याला बघायची आहे तिला आपण म्हणतो इपेंडिमल सेल पाहतात चौथा प्रकार आपण बघू इपेंडिमल सेल